हॅलो फ्रेंड्स, माझं किचन या चॅनलवर तुमचे खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चॉकलेट ऑरेंज केक. त्यासाठी आपल्याला लागणार आहे चॉकलेट प्रीमिक्स 200 ग्रॅम, 1 TSP लागणार आहे आपल्याला, चॉकलेट इसेन्स, चॉकलेट ग्लेज लागणार आहे 4 चमचे आपल्याला, 4 चमचे तेल लागणार आहे, 1 कप लागणार आहेत व्हिपिंग क्रीम, चॉको चिप्स, ऑरेंज क्रश, ऑरेंज कलर, स्टार नोजल आणि पाणी. सर्वात प्रथम आपण तवा 10 मिनिटांसाठी फुल फ्लेमवर प्रीहीट करून घेऊया. आता आपण बॅटर तयार करून घेऊया. थोडं थोडं पाणी टाकून बॅटर मिक्स करून घेऊ. आता आपण यात तेल टाकून घेऊया. आणि इसेन्स आता मी टिनला तेल आणि बटर पेपर लावून घेतलेला आहे. त्यात आपण हे बॅटर ओतून घेऊया. तवा आपला गरम झालेला आहे. केक टिन आपण ठेवून घेऊया. आता लो फ्लेमवर 30 मिनिटं होऊन द्यायचं आहे. 30 मिनिटे झालेली आहे. आता आपण आपला बेस झाला की नाही हे चेक करून बघूया. टोकपीठला काहीच लागून येत नाही म्हणजे आपला बेस परफेक्ट तयार आहे. तो आपण उतरून घेऊया. आता तो गार होईपर्यंत आपण वेट करूया. आपला बेस हा पूर्णपणे थंड झालेला आहे. तो आपण आता टिनमधून काढून घेऊ. बटर पेपर पण काढून घेऊ आपण.
आता केक आपण 3 लेयरमध्ये व्यवस्थित कट करून घेऊया. केकचे 3 लेयर व्यवस्थित कट करून झालेले आहे. आता आपण शुगर सिरपने सोक करून घेऊया. क्रीममध्ये आपण कलर मिक्स करून घेऊया ऑरेंज. मी क्रीम पहिलेच व्हिप्ड करून घेतलेली आहे. आता आपण डेकोरेशनसाठी मणी लावू.
अशा प्रकारे आपला चॉकलेट ऑरेंज केक हा बनून तयार आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। थँक्यू।